एनटीएससी एक्झाम मधील बुद्धिमत्ता विषय अंतर्गत लपलेली आकृती शोधणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात. प्रश्न बघा, दिलेल्या प्रश्न आकृतीत पर्यायातील एक आकृती लपलेली आहे ती शोधा. म्हणजे जी पर्याय आकृती दिलेली आहे त्यातली एक आकृती त्या प्रश्न आकृतीत असते ती आपल्याला शोधायची असते. प्रश्न आकृती या ठिकाणी दिलेली असते. या ठिकाणी प्रश्न आकृती दिलेली आहे, ही प्रश्न आकृती आहे आणि चार पर्याय दिलेले असतात, एक दोन तीन चार. आणि या ठिकाणी प्रत्येक पर्यायाचा या ठिकाणी विचार करायचा आहे. तर आपण काय करणार आहोत, पहिला पर्याय या ठिकाणी बघणार आहोत. तर या प्रकारचं आकृती या ठिकाणी कुठे दिसते का, असा कर्व आहे, हा जो कर्व आहे तो इथे आहे इथे आहे, परंतु जो अँगल आहे काटकोन तो काटकोन या ठिकाणी नाहीये. म्हणजे ही आकृती या ठिकाणी ह्या आकृतीत आपल्याला सापडत नाहीये, म्हणजे ती त्या ठिकाणी लपलेली नाही. नंतर आपण काय करणार आहोत, दुसऱ्या आकृतीचा विचार करणार आहोत. दुसऱ्या आकृतीच्या सारखी आकृती या प्रश्नाकृतीत कुठे सापडते का, तर या ठिकाणी ही आकृती जवळपास सारखी आहे परंतु या ठिकाणी स्ट्रेट आहे ही लाईन आणि या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, कर्व दिसतोय. तर हा कर्व या ठिकाणी नाहीये, म्हणजे ही सुद्धा आकृती या प्रश्नाकृती नाही. मग आपण काय करणार आहोत, तिसऱ्या पर्यायाचं या ठिकाणी विचार करणार आहोत. तिसरा पर्याय जर बघितला तर भरपूर ठिकाणी अशा प्रकारचे काय दिसतात, आकृत्या दिसतात, परंतु एक्झॅक्ट तशाच सेम तशी आकृती या ठिकाणी कुठेही आपल्याला सापडत नाहीये. म्हणजे या ठिकाणी तीन नंबरचा पर्याय सुद्धा या ठिकाणी बरोबर पर्याय नाही. तर आपण काय करणार आहोत, आता चार नंबरचा पर्यायचा या ठिकाणी विचार करणार आहोत. चार नंबरची आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर या ठिकाणी बघा, ही जी आकृती आहे ही आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते, म्हणजे आपला पर्याय बरोबर पर्याय आहे. चार नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. या ठिकाणी आपण आणखी एक आकृती बघणार आहोत. ही आकृती बघा, प्रश्न आकृती या ठिकाणी दिलेली आहे, चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. प्रत्येक पर्यायाचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. पहिला जो पर्याय आहे बघा, ही खूप सोपा आहे असं वाटतं की कुठेतरी असणार आहे, साधा काय आहे, आयत आहे. या ठिकाणी पण आयत दिसतोय, इथे पण आयत दिसतोय, परंतु काय झालेलं आहे, या ठिकाणी तिरकी रेषा आहे. परंतु या ठिकाणी या आकृतीत सरळ रेषा आहे, हा पूर्ण आयत आहे. या ठिकाणी पूर्ण आयत नाही, म्हणजे ही पहिला पर्याय हा आपला बरोबर नाही. मग आपण काय करणार आहोत, आता दोन नंबरच्या आकृतीचा विचार करणार आहोत. दोन नंबरच्या आकृती जर बघितली आपण, तर या ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे, या ठिकाणी ही आकृती या ठिकाणी दिसणार आहे, अशी आकृती या ठिकाणी दिसते. परंतु या ठिकाणी काय आहे, हा जो गोलाकार भाग आहे तो गोलाकार भाग नाहीये, तर या ठिकाणी सरळ भाग आहे. म्हणजे दोन नंबरची आकृती सुद्धा या आकृती नाही. आता तीन नंबरची आकृती आपण बघणार आहोत. तीन नंबरच्या आकृतीचा जर विचार केला तर या ठिकाणी काय आहे बघा, हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोण या ठिकाणी त्रिकोण दिसतोय, परंतु जो हा कर्व आहे तर तो कर्व या ठिकाणी नाही. म्हणजे तीन नंबरचा पर्याय सुद्धा आपण बरोबर उत्तर नाही. तर आता आपण काय करणार आहोत, चार नंबरच्या पर्यायाचा विचार करणार आहोत. चार नंबरची जी आकृती आहे ती आकृती आपल्याला या आकृतीत सापडते का बघा, तर या पद्धतीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी नीट लक्ष द्या की या ठिकाणी ही आकृती आपल्याला सेम तशीच आकृती तयार झालेली आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरची आकृती या प्रश्नाकृतीत लपलेली आहे. आता आपण आणखी एक आकृती बघणार आहोत. या ठिकाणी बघा, प्रश्नाकृती दिलेली आहे आणि चार पर्याय दिलेले आहे. प्रत्येक पर्यायाचा आपण विचार करायचा आहे. या ठिकाणी आता आपण चार नंबर पासून पर्यायाचा विचार करणार आहोत. ही चार नंबरची आकृती या ठिकाणी दिसते का बघा, तर या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिसतोय, परंतु मधले जे आकार आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे चार नंबरची आकृती आपल्याला योग्य पर्याय नाही. त्यानंतर आपण तीन नंबरच्या आकृतीचा विचार करणार आहोत. तीन नंबरची आकृती या ठिकाणी असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, या ठिकाणी असायला पाहिजे, परंतु इथं ह्या आकाराचा विचार केला आणि ह्या आकाराचा जर विचार केला तर हे वेगवेगळे आकार दिसत आहे. म्हणजे तीन नंबरची आकृती सुद्धा आपली बरोबर आकृती नाहीये. त्यानंतर दोन नंबरची आकृती इथं काय आहे, एक गोल आहे आणि या ठिकाणी सुद्धा गोल आहे, परंतु गोल मध्ये काय आहे, हा जो फुली आहे ती फुली या ठिकाणी नाहीये. म्हणजे या दोन रेषा या ठिकाणी नाहीये, म्हणून ही सुद्धा आकृती आपला योग्य पर्याय नाही. त्यानंतर आता आपण एक नंबरच्या आकृतीचा विचार करणार आहोत. एक नंबरची आकृती या ठिकाणी आपल्याला सापडते बघा, तर सेम आकार त्या ठिकाणी या आकृती या ठिकाणी दिलेला आहे, सेम आकार आहे. म्हणजे ही एक नंबरचा जो पर्याय आहे तो आपला बरोबर पर्याय आहे. एक नंबरचा पर्याय जो आहे तो आपला बरोबर पर्याय आहे, म्हणून एक नंबरची आकृती ही आपली
आकृती उत्तर आकृती आहे. अशा प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात आणि ते प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने विचार करून सोडवायचे असतात.